नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर मेट्रो स्टेशनच्या बांधकामाला तडा गेलेला आहे. नागपूर मेट्रोच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स स्टेशनच्या खांबाला तडा गेल्यात. रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झालाय. जागतिक दर्जाचं बांधकाम असल्याचा दावा करणाऱ्या मेट्रोच्या कामावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मेट्रो प्रशासनाकडून हे तात्पुरतं बांधकाम असल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान यापूर्वी देखील मेट्रो स्टेशनमध्ये गळती आणि पाणी साचल्यासारखे प्रकार घडले आहेत. नागपूरच्या मेट्रो स्टेशनच्या बांधकामाला तडा गेल्याचं या चित्रांमधून आपल्याला दिसतंय. नागपूर मेट्रोच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर स्टेशनच्या खांबाला तडा गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. जागतिक दर्जाचं बांधकाम असल्याचा दावा करणाऱ्या मेट्रोच्या कामावर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. तर मेट्रो प्रशासनाकडून या संदर्भात हे काम हे तात्पुरतं असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकामागोमाग एक येणाऱ्या या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यात 25 जणांचा उष्माघातानं मृत्यू झालेला आहे तर 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. मृतांची ही संख्या गेल्या 8 वर्षातली सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 44% मृत्यू हे नागपुरात झाले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळे उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढलेली आहे.